दिवाळीनंतर मुंबई पुणे नाशिक या शहरांसह राज्यातील अनेक भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे रोजच्या आकडेवारीवरून दिसत आहे. दिवाळीपूर्वी व नंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना मात्र जर कोरोनाची दुसरी लाट आली तर राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्याकरिता नागरिकांनी स्वतःहून सर्व नियम पाळल्यास कोरोनाला अटकाव होईल आणि शासनाला लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे. जी कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या तयारीत आहेत याकरता आपण प्रत्येक नागरिकांनी आपली स्वतःची जबाबदारी समजून मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सॅनिटायझर्स वापरणे या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर निश्चितच आपण या कोरोनाशी दोन हात गळू किंवा कोरोनाला हरवण्याशी संबंधित आपण निश्चितच जिंकू. या कोरोनाला निश्चित हारू आणि आपण आपली काळजी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणं हे आपलंच कर्तव्य आहे. कोरोनाची दुसरी लाट ही मोठ्या शहरामध्ये आलेली आहे आणि आजपर्यंत भरपूर पेशंट पण झालेले आहे आणि याचा त्रास बाहेरच्या आपल्या सगळ्या लोकांना लागलेला आहे. त्याच्यामुळं कोरोनाची जर लॉकडाऊनची जर परिस्थिती यानंतर जर झाली तर सगळ्यांची उपासमारी होईल. नंतर तरी सर्वांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावी. त्याच्यामुळे लॉकडाऊन होणार नाही आणि भविष्य व्यवस्थित सगळ्यांचं चांगलं राहील. न्यूज 15 मराठीसाठी संदीप भातुडकर, वाशिम.